उपासकांनो, विसाव्या शतकातील 30 एप्रिल 1909 हा दिवस म्हणजे मे महिन्याच्या पूर्वारंभीचा दिवस. काळाच्या काळ्या पत्थरावर सुवर्णांकित अक्षरानं लिहिलेला अमर ऐतिहासिक दिवस. निसर्गाच्या अवकाळी तांडव नृत्याचा अद्भुत संस्मरणीय दिवस. वैदर्भीय अमरावती तालुक्यातील यावलीच्या धरतीवर कालाय तस्मै नमः असा भाग्य योगाचा दिवस. जगन्नाथ बाबा, आई बाबा, अवधूत बाबा, हरिदास बाबा, हनवती बाबा, सातळे कोथळीकर बाबा, मदराशा बाबा, सैजुद्दीन बाबा, केशव बाबा, किसन बाबा, अशा अनेकविध वली अवलियांची वस्ती म्हणजे यावली. तत्काळी आम वर्दळीपासून दूर अंतरावर असलेली, चहूबाजूंनी घनदाट बाभुळबनांनी झाकलेली फसवी दलदल जमीन म्हणजे डेऱ्याची जणू लक्ष्मण रेषाच. विधात्याने साधू संन्याशांच्या तपोसाधनेसाठी निवांत एकांत निर्माण केलेले भौगोलिक रचनायुक्त गाव म्हणजे यावली. अशा सार्वभौम यावली गावात पांडुरंगाच्या भक्तिरसात रममाण असलेलं ब्रह्मभाट गणेश पंत व तानाबाईचं एक गरीब कुटुंब स्थिरावलं. भाटगिरीचा व्यवसाय करीत पंढरपूरची न चुकता वारी करायचे. त्यांना एकुलता एक नामदेव नावाचा मुलगा होता. तो बंडपणा करी म्हणून त्याला बंडू म्हणायचे. एकदा वारी करता करता मध्येच गणेश पंत पांडुरंगी लीन झाले. एकट्या तानाबाई दुखित अंतकरणानं यावलीला परतल्या. नामदेव उर्फ बंडूला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. तानाबाई धोरणी व कर्तृत्ववान होत्या. वयोपरत्वे जसजसा बंडू वाढत गेला तसतसं त्याला भाटगिरीचा आणि शिंप्याचा धंदा शिकवला. शिलाईची मशीन घेऊन दिली. तसा बंडू बुद्धीने तल्लक, सडसडीत उंच देहयष्टी व राहणीमानात ऐटदारपणा होता. कालांतरानं त्याचं लग्न उरकून टाकावं असा धोरणी विचार तानाबाई करू लागल्या. नातेवाईकांकडून मुलीचा शोध घेणं सुरू झालं. शोधता शोधता मंजुळा नावाची मुलगी वरखेड येथे लग्नाची आहे हे कळलं. तिथे जाऊन पसंतीचा दोनही बाजूनं ठराव केला. यथाविधी मुहूर्तावर लग्न उरकवून मंजुळा सून म्हणून यावलीस आली. बंडोजी मंजुळेचा संसार सुरू झाला. त्यावेळी वरखेडला अलमस्त विदेही संत विभूती आडकुजी महाराजांचं वास्तव्य होतं. अजानुबाहू ऊर्ध्व नेत्री परमहंस आडकुजी बाबा. लीला विचित्र करके निजधाम वास किन्हा, लीला विचित्र करके निजधाम वास किन्हा, वरखेड वाले बाबा जय हो तुम्हारी जय हो, जय हो तुम्हारी जय हो. Oh.
पावन पतित के पावन पतित के तुम जय हो तुम्हारी जय हो तुम्हारी जय हो तुम्हारी जय हो तुम्हारी जय हो। लीला विचित्र कर के लीला विचित्र कर के निज धाम वास कीन्हा लीला विचित्र कर के निज धाम वास कीन्हा वर खेड़ वाले बाबा वर खेड़ वाले बाबा जय हो तुम्हारी जय हो तुम्हारी जय हो। अवतार कर्म साधा जग की दुही मिटाई अवतार कर्म साधा जग की दुही मिटाई पापी तरा पापी तरा रहे तुम जय हो तुम्हारी जय हो तुम्हारी जय हो। नंगे निसंग बैठे वैकुंठ पीठ माही नंगे निसंग बैठे वैकुंठ पीठ माही तन को सुखा रहे तुम तन को सुखा रहे तुम जय हो तुम्हारी जय हो तुम्हारी जय हो। आश
आशा जमी जगत की, मोही स्वरूप तेरा आशा जमी जगत की, मोही स्वरूप तेरा टुकड़ा नजीक करना, टुकड़ा नजीक करना, जय हो तुम्हारी जय हो तुम्हारी जय हो। पावन पतित के पावन पतित के तुम, जय हो तुम्हारी जय हो तुम्हारी जय हो। भाविकांनो, मंजुळेचे वडील तुकारामजी व भाऊ गोविंदराव हे अवघे कुटुंब श्री समर्थ आडकुजी महाराजांचे निष्ठावंत परमभक्त, त्यांची सेवा हेच त्यांचं सर्वस्व। लग्नानंतर पहिल्या आखाडीला रीतिरिवाजानुसार मंजुळा माहेरी वरखेडला आली, ती रोज समर्थांचं दर्शन घेण्यास जाई। यावलीला सासरी येण्याचा दिवस उजाडला, श्री समर्थांचं दर्शन घेऊनच सासरी जायचं असा वरखेडवासियांचा अलिखित नियम। त्यानुसार नवविवाहित मंजुळा वडील व भावासह दर्शन घेण्यास आले, तेव्हा श्री समर्थ पिकलेला आंबा चोखत मंदिराच्या चबुतऱ्यावर बसले होते। नमस्कारासाठी मंजुळा चरणाशी झुकली, तसाच तो उच्छिष्टित आंबा मंजुळेच्या तोंडात त्यांनी भरला। ती भांबावून लाजल्यागत मागे सरकली। वडील तुकारामजींनी तो दिव्य प्रसाद घे मंजुळा असं म्हणून समजावून सांगितलं। या संत कृपे भूषविली ती मंजुळेची यावली, या संत कृपे भूषविली ती मंजुळेची यावली, गुरु आडकुजी करी कृपा धरी मंजुळेवर सावली। आंबा तू माझा घेई गे, माझा मला तू देई गे, आशिष माझा घेई गे, त्रैलोक्य राणा मिळवी गे। आंबाच घेता मंजुळे, आंबाच घेता मंजुळे चैतन्य संचारे तनी, आंबाच घेता मंजुळे चैतन्य संचारे तनी, दिव्यता जणू लाभली वाटे मंजुळेच्या मनी, वाटे मंजुळेच्या मनी। भाविकांनो, प्रसन्न चित्त वदनानं मंजुळा स्वगृही यावली साली। नावाप्रमाणे मंजुळा खरोखरीच मंजुळ स्वभावाची होती। अति गरिबी हेच तिचं वैभव होतं। माती गवताची चंद्रमोळी झोपडी हाच तिचा राजमहाल होता। आत्मिक सौख्य हाच तिचा परमानंद होता। राष्ट्रसंत आत्मकथेत म्हणतात, महाल चंद्रमौळी सर्पविंचूवरी, विसावती घारी झाडी तेथे, पडल्यासे भिंती थंड हवेसाठी, कमचियांची ताटी घरा लागे, सूर्याचे दर्शन होय घरातून, रात्री तारांगण स्पष्ट दिसे, पाणी येता स्नान होय घरा माझी, उन्ह येता राजी अंग होई, वारुळाचा वास घरा पाठी मागे, खंडारे खुशरंगे कैचनाचे।
तुकड्या दास म्हणे ऐसा मी गरीब, तुकड्या दास म्हणे ऐसा मी गरीब, घरातील खांब मुजरे देती, घरातील खांब मुजरे देती। पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या। पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। राजास जी महानी सौखे गुणा मिलानी, राजास जी महानी सौखे गुणा मिलानी, ती सर्व प्राप्त जानी, ती सर्व प्राप्त जानी, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या। महानी मऊ बिछाने कंदील श्यामदाने, महानी मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आमा जमीन माने, आमा जमीन माने, या झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या। माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या। त्यातून होती चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, या
झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या। येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा। येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा। कोणा वरीन बोजा, कोणा वरीन बोजा। या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या। तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी। तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी। मूर्ती तुझी दिसावी, मूर्ती तुझी दिसावी। या झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या। सद्गुरु समर्थ आडकोजी महाराजांवरील अपार श्रद्धेपायी जीवनातील सर्व सुखदुःखांची चिंता तिनं सद्गुरूंवर सोपवली होती। सद्गुरूवरील अनन्य शरणांगता हेच तिचं वैभव होतं, म्हणून अत्यंत विनम्रपणे ती गुरुला विनवू लागली। रमले मन श्री गुरुचरणी, रमले मन श्री गुरुचरणी, मज नेऊ नका येथोनी हो, मज नेऊ नका येथोनी हो। उपासकांनो, बंडोजी राजसी तर मंजुळा शुद्ध सात्विक गुणी, त्यामुळे कधी कधी तिचं देहभान हरपून जायचे। तव्यावर भाकरी भाजताना कधी कधी भाकरीचा कोळसा होई, ते पाहून बंडोजीचा राग अनावर होई। ती अंतरंगात रंगून गेलेली असायची, श्री गुरुचरणाशी ती आत्मस्थ होती। सद्गुरु समर्थ आडकोजी महाराजांवरील अपार श्रद्धेपायी जीवनातील सर्व सुखदुःखांची चिंता तिनं सद्गुरूंवर सोपवली होती। सद्गुरूवरील अनन्य शरणांगता हेच तिचं वैभव होतं, म्हणून अत्यंत विनम्रपणे ती गुरुला विनवू लागली। रमले मन श्री गुरुचरणी, रमले मन श्री गुरुचरणी, मज नेऊ नका येथोनी हो, मज नेऊ नका येथोनी हो।
समर्थ आडकोजी महाराजांनी दिलेल्या आंब्याच्या प्रसादाने आता तिच्या गर्भाने आकार घेतला होता। विश्व कल्याणाची अखंड धडपड तिला तिच्या गर्भातच जाणवत होती। मंजुळेला स्त्री धर्माच्या पद्धतीने डोहाळे सुरू झाले होते, पण तिचे डोहाळे मात्र वेगळेच असायचे। इतर स्त्रियांनी विचारल्यावर ती खाण्यापिण्याचे डोहाळे न सांगता, हो सर्व लोक सुखी सदा सर्वास हो आरोग्यता, हो सर्व लोक सुखी सदा सर्वास हो आरोग्यता, कल्याण पथ सकळा कळो लाभो न कोणाही व्यथा, लाभो न कोणाही व्यथा, ही इच्छा बोलून दाखवायची।
धन्य ती जगज्जननी मंजुळा, काय तिची थोरवी वर्णावी, काय तिच्या डोहाळ्याचे वर्णन करावे। पुरवावे कैसे ग तुझे डोहाळे, पुरवावे कैसे ग तुझे डोहाळे, सांगशील काग सखे मंजुळे, सांगशील काग सखे मंजुळे। लाभला प्रसाद देवी देवता तुझ घालतील साद, तुझे तेज सर्वांहुनी जी भाव मुद्रा अमान
गंगा उत्थराया तुझे बाळये वो भारताची कीर्ती दिगंतराने वो सयानो प्रभु सिहे घालो साकडे ग पुरवावे कैसे ग तुझे दो पंथ भेदाचा मिटाव्या समस्या समन्वय कराया माझा जीव धड़पड़े ग ऐसे होती सयानो मला डोहाळे ऐसे होती सयानो मला डोहाळे येशू गौतमाची प्रज्ञाशील करुणा तुका ज्ञानेशाचा लेवोनिया बाणा विश्वबंधुतेचे ऐसे होती सयानो मला डोहाळे ऐसे होती सयानो मला डोहाळे व्यवहाराशी देईल परमार्थाची जोड देवदेश एकची घालील सांगड सेवा हेची भक्ती ज्ञान रोकडे ग ऐसे होती सयानो मला डोहाळे से होती सयानो मला डोहाळे
मंडळी प्रसन्न वदनी मंजुळेला कुणी म्हणत, गे मंजुळे तुले मुलगाच होईल, कुणी म्हणे मुलगी होईल, हे ऐकून ती मौन व्हायची. नियतीनुसार प्रसूती कळा सुरू झाल्या. पहाट संध्या झाकाळली होती, ब्रह्म मुहूर्ताची वेळ होती. आणि अचानक आकाशात घनगर्जना आणि काही काळाच्या आतच एक लख तेजस्वी तारा पृथ्वीच्या दिशेने झेपावला. कोण देवपुरुष या भूतलावर अवतीर्ण होणार? निसर्ग देवतेची ही किमया कोणाला समजणार? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. याचा तत्वार्थ, जव राक्षसी वृत्ती बळावे गरजूनी भूमीवरी, तवदे निसर्गा चालना त्या दैवी शक्ती श्रीहरी. तुकड्या म्हणे परिवर्तना, गुरुदेव तैसा जाहला. तुकड्या म्हणे परिवर्तना, गुरुदेव तैसा जाहला. गुरुदेव सेवा मंडळ हा जन्म भारती लाभला, हा जन्म भारती लाभला. धुवाधार पावसांच्या धारा, गारांचा मारा यामुळे जनमानस गोंधळून गेले. कोरडे पडलेले रायघोळ नदीचे पात्र जलप्रवाहित झाले. सभोवतालीच्या घनदाट बाभूळ वनातून आपल्या बिळातून सर्पादी कीटक बाहेर येऊन पळत सुटले. त्यातीलच एक नागराज जवळच्या झोपडीत आश्रय घेण्यास सळसळत पुढे सरसावला. बंडोजी भाटाचीच ती झोपडी होती. बंडोजी व मंजुळा हे दृश्य पाहून चिंतातूर भयग्रस्त मुद्रेनं घाबरून अवघडून बसले होते. प्रसूती वेगानं आपले नियत कर्म सुरू केले. विव्हळण्याच्या आवाजानं जाग्या झालेल्या शेजारणी पांघरुणं घेऊन जमा झाल्या. सईला बोलवून आणले, भिजलेल्या चिमणीचा दिवा पाजवला. सईच्या हाताला यशाचं वरदानच की काय? मंजुळेने शेवटचा प्राण एकवटून वेग दिल्या इतक्यात सुसाट वादळाच्या प्रहारानं झोपडीवरील कौलारू छप्पर उडून गेले. पावसाच्या सरसर सरसर धारांनी मातीच्या भिंती विरघळून पडली. अशातच पहाटेच्या अंधुक प्रकाशात मंजुळेच्या कुशीतून तेजस्वी श्यामवर्णी बालकानं विश्वाचं दर्शन घेतलं. श्री समर्थ अडकुदी महाराज, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. माय मंजुळा माता की जय. सभी साधू संतन की जय. सभी साधू संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.
भारत माता की जय। भारत माता की जय। गोकुल में भगवान, गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रकट भए, गोकुल में भगवान प्रकट भए, गोकुल में भगवान प्रकट भए, गोकुल में भगवान प्रकट भए। हर्ष भया नर नारी के मन, हर्ष भया नर नारी के मन, उमड़ा प्रेम तूफान, उमड़ा प्रेम तूफान, काल कराल के बंध हटाने, काल कराल के बंध हटाने, धर अवतार महान, धर अवतार महान प्रकट भए, गोकुल में भगवान प्रकट भए, गोकुल में भगवान प्रकट भए, गोकुल में भगवान प्रकट भए, गोकुल में शत्रु सुना जब कानन, कांपत शत्रु सुना जब कानन, रही न जान में जान, रही न जान में जान, दीन बंधु वह सिंधु सुधाका, दीन बंधु वह सिंधु सुधाका, मंगलमय महिमान, मंगलमय महिमान प्रकट भए, गोकुल में भगवान प्रकट भए, गोकुल में भगवान प्रकट भए, गोकुल में भगवान प्रकट भए, गोकुल में प्रकट भए, गोकुल में भगवान प्रकट भए, गोकुल में
गोकुल में भगवान, गोकुल में भगवान, गोकुल में भगवान, प्रगट भए 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 गोकुल में भगवान। असा युगपुरुष महामानव ज्यानं देशाला देव मानून जनता जनार्दनाच्या सेवेसाठी आपला देह चंदनासमान झिजविला, प्राणप्रिय सखी खंजेरीच्या साथीनं विश्वाला शांतीचा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत दिला। त्यांचा जन्म यावलीच्या मातीत व्हावा हे या गावाचे महद्भाग्य, हेच यावलीचे खरेखुरे वैभव आहे, खरेखुरे वैभव आहे। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, ज्या ठिकाणी महामानवाचा जन्म होतो ती जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे, सुंदर आहे। खऱ्या अर्थानं आमच्या यावलीची ही भूमी स्वर्गापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही। म्हणूनच या यावलीच्या भूमीचं वर्णन आपण ऐकूया। कणाकणातून यावलीच्या या गुंजवितो आवाज, कणाकणातून यावलीच्या या गुंजवितो आवाज, माणिका नित्य तुझे गुणगान, माणिका नित्य तुझे गुणगान। कणाकणातून यावलीच्या, कणाकणातून यावलीच्या, गुंजवितो आवाज, हो गुंजवितो आवाज। माणिका नित्य तुझे गुणगान, माणिका नित्य तुझे गुणगान, कणाकणातून यावलीच्या, कणाकणातून यावलीच्या, गुंजवितो आवाज, गुंजवितो आवाज, माणिका नित्य तुझे गुणगान, माणिका नित्य तुझे गुणगान। झोपडीतया खेळ मांडला गुरुकुंजात्या, इथे जन्मला झोपडीतया खेळ मांडला गुरुकुंजात्या, पिता बंडोजी माय मंजुळा, पिता बंडोजी माय मंजुळा, निज रूप भगवान, निज
रूप भगवान माणिका नित्य तुझे गुणगान माणिका नित्य तुझे गुणगान पूजिता प्राण रूप तू गुरुदेवाचा सखा भक्त तू आड पूजिता प्राण रूप तू गुरुदेवाचा सखा भक्त तू कृपा प्रसादे ज्ञान बलाने कृपा प्रसादे ज्ञान बलाने राष्ट्र संतांचा मान राष्ट्र संतांचा मान माणिका नित्य तुझे गुणगान माणिका नित्य तुझे गुणगान अज्ञानाने पीड़ित जनाला विखुरलेल्या जनसमूहाला अज्ञानाने पीड़ित जनाला विखुरलेल्या जनसमूहाला आत्मभावाचा संघटने तुन आत्मभावाचा संघटने तुन मंत्र प्रार्थना ध्यान मंत्र प्रार्थना ध्यान माणिका नित्य तुझे गुणगान माणिका नित्य तुझे गुणगान केले तीर्थक्षेत्रीचे वैभव दिधले यावलीस तू पावन केले तीर्थक्षेत्रीचे वैभव दिधले जन्मस्थळी या यात्रे करूंचा जन्मस्थळी यात्रे करूंचा विसर पळे देहभान विसर पडे देहभान माणिका नित्य तुझे गुणगान माणिका नित्य तुझे गुणगान कणा कणातून यावली छाया कणा कणातून यावली छाया गुंजवितो आवाज गुंजवितो आवाज माणिका नित्य तुझे गुणगान माणिका नित्य तुझे गुणगान माणिका नित्य तुझे गुणगान।
जाके